जिल्हा अध्यक्षांपेक्षा त्यांच्या सासऱ्याने चालवली सभा. कोणतेही पदसिद्ध सदस्य पदाधिकारी नसताना अरविंद जाधव व्यासपीठावर विराजमान. मनपाचा तिसरा डोळाच बंद, सुरक्षा व्यवस्था राम भरोसे. गेल्या 3 महिन्यापासून सीसीटीव्ही कॅमेरा बंद अवस्थेत. वाहतूक पोलिसांनी केली हेल्मेट बाबत जनजागृती. कबीरगंज परिसरात घरफोडी अन्याय चोरट्या विरोधात गुन्हा दाखल. जिल्हा परिषदेच्या सभागृहात जिल्हा परिषद अध्यक्ष अश्विनी पवार यांच्या अध्यक्षतेखाली गावातील सरपंच, ग्रामसेवक, पाणी पुरवठा, पाट बंधारे, वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांची ग्रामीण भागातील पाणी टंचाई बाबत आढावा बैठक संपन्न झाली आहे. या आढावा बैठकीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील किती गावात पाणी टंचाईची समस्या आहे व किती गाव पाणी टंचाई मुक्त आहे यावर चर्चा करण्यात आली. यात पाणी टंचाई असलेल्या 9 गावात उपाययोजना करून पाण्याचा प्रश्न सोडवण्यासंदर्भात यावेळी सूचना देण्यात आल्या. मात्र विशेष म्हणजे या सभेत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अश्विनी पवार यांचे सासरे हे कुठलेही पदसिद्ध पदाधिकारी सदस्य नसताना चक्क ते जिल्हा परिषद उपाध्यक्षांच्या स्थानावर विराजमान होऊन कारभार सांभाळताना दिसून आले. त्यामुळे अध्यक्ष व उपाध्यक्ष हे नावालाच आहेत का असा चर्चा आता सध्या रंगू लागली आहे. जिल्हा परिषदेच्या सभागृहात अध्यक्षा अश्विनी पवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या पाणी टंचाई बाबतच्या बैठकीत पाणी टंचाईच्या समस्यांविषयी जिल्हा परिषद अध्यक्ष ऐवजी यांचे सासरे व भाजपा नेते अरविंद जाधव हेच बोलत असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्षा यांनी चुपी सांधली होती. त्यामुळे अध्यक्षांच्या कारभारावर या निमित्ताने प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अध्यक्षांच्या कारभारात जाधव यांचा हस्तक्षेप आहे का असा सवाल देखील उपस्थित होत आहे. तसेच अरविंद जाधव हे चक्क जिल्हा परिषद उपाध्यक्षाच्या स्थानावर विराजमान झाल्यानं जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांच्या स्थानाबाबत प्रशासन किती गंभीर आहे हेच या प्रकरणावरून समोर येत आहे. या सभेत सन 2023 ते 2024 करिता उघंड येथे विहीर अधिग्रहण करण्यात आली आहे. तसेच विहीर अधिग्रहण प्रस्ताव मंजुरी करणा नवलनगर, सावडी तांडा, धमाने, नावरी या 4 गावांचा प्रस्ताव तहसील कार्यालयांकडे पाठवण्यात आला आहे. आज झालेला पाणी टंचाईचा आढावा बैठकीत ग्रामीण भागातील एकही गावात पाणी टँकर चालू नसल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष अश्विनी पवार यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे. या आढावा बैठकीत काही गावातील लोकप्रतिनिधी गावात पाणी टंचाई नसल्याची देखील माहिती दिली आहे. त्यामुळे पाणी टंचाई असलेल्या 9 गावांचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी चर्चा करण्यात आली आहे. या प्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष अश्विनी पवार, तहसीलदार गायत्री सेंदाने, भाजपा नेते अरविंद जाधव, जिल्हा परिषद सदस्य संग्राम पाटील, आशुतोष पाटील यांच्यासह अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र या सभेत भाजपा नेते अरविंद जाधव हे कोणत्या अधिकाऱ्याने व्यासपीठावर बसून भेटत घेत होते हे मात्र कळाले नाही. प्रतिनिधी सुरेश निकम, माझे महाराष्ट्र न्यूज, धुळे. धुळे तालुक्यातील संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता तालुक्यातील सर्व सरपंच, ग्रामसेवक, पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी, विद्युत वितरण विभागाचे व जलसंपदा विभागाचे अधिकारी यांची बैठक संपन्न झाली. सन 2023-24 साठी उभंड येथे विहीर अधिग्रहण करण्यात आली. तसेच धमाणे, नावरी, नवलनगर, सावळे तांडा या चारही गावांचे प्रस्ताव तहसील कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आले व संभाव्य पाणी टंचाई संदर्भात जुने उडाणे, बाबरे, तांडा, कुंडाने, कुंडाने, वेल्लाने, नवलाने, निकुंबे व जुनवणे, सरवड या 9 गावांना उपाययोजना सुचवण्यात आल्या. सध्या एकही गावात पाण्याचे टँकर सुरू नाही. योग्य पर्याय निघाला तरचा विषय आहे. इथे अरेंजमेंट करून प्रॉब्लेम सॉल्व करण्याचा विषय नाही. अगदी सिंचनाचं पाणी सोडताना आपण कधी जाताय जिल्हा सांगत असतो. आपण आपली भीती आहे. मी सांगतो का पहिले 2 कोटी रुपयाची तरतूद आहे. आपण या संबंधित कॉन्ट्रॅक्टरला सांगू तातडीने काही दुरुस्ती त्याच्यातनं करून घेता येईल. कारण 9 MI टँक या धुळे तालुक्यातल्या 9 MI टँकला जे पैसे ताते सुरवाडे जामठाणे उपसा सिंचन योजनेमध्ये आहे त्याच्यामध्ये तुरमे पाड्याचा MI टँकचा समावेश आहे. आणि ही जी मंडळी म्हणते याचं समाधान होईल इतकं काम त्या ठिकाणी आपण करू.
करू शकतो म्हणून या ठिकाणी या मीटिंगच्या निमित्ताने मी आपल्याला सूचना देतो की आपण प्रत्यक्ष तिथे साईट व्हिजिट करा. तो जो कोणी कॉन्ट्रॅक्टर असेल त्यांना तिथे बोलवा. जर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये तो डॅमेज झालेला असेल तर भविष्यामध्ये पुन्हा पाण्याचे प्रश्न निर्माण होऊ शकतात. पावसाळ्यापूर्वी आपल्याला काही तातडीची त्या पैशात डागडुजी करता येते का, उपाययोजना करता येते का, या संदर्भात आपण एकमेकांचे आर्ग्युमेंट करून प्रश्न सुटणार नाही. आपण प्रॅक्टिकली तिथे जा, सरपंच महोदय तुम्ही तिथे थांबा, आपण त्या संबंधित ठेकेदाराला बोलवा. तो जो संबंध आहे तुम्हाला यंत्रणेला माहिती पाहिजे कोण ठेकेदार आहे, कोण कॉन्ट्रॅक्टर आहे. तिथे जर 2 कोटीची तरतूद त्यावेळेची आहे तर आता तरतूद कदाचित वाढली असेल, इस्टिमेट रिवाईज झालेले आहे, याचा थोडासा अभ्यास करा. आणि ते प्रश्न कसे आहे बघा, आपला प्रश्न असा आहे की शेतकऱ्या सिंचन पाणी हा शेतकऱ्याचा जितका जिव्हाळ्याचा प्रश्न आहे तितकाच आता अलीकडे अल्निनोचा भविष्यातला वाढता प्रभाव लक्षात घेता आपल्याकडे संभाव्य पाणी टंचाई निर्माण होऊ शकते त्या विषयावर गांभीर्याने आपण हा एकत्र बसलो आहोत. आणि म्हणून 2 विषय वेगवेगळे आहेत, त्याला जर एकत्र गेलं तर मग हे आपण वैयक्तिक घेणार आहोत. 2 विषयाला एकत्र करू नका, त्याच्यावरच्या उपाययोजना ह्या पण आपण शोधा, त्याचाही अभ्यास करा. आणि पर्यायी हा संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्यासाठी तुम्ही दिलेली उपाययोजना मांडर धरणापर्यंत पाणी पोहोचू शकतं का, आणि जर पोहोचू शकत नसेल तर तसं सांगू पण नका, कारण पुढच्या गावांना तशा प्रकारची आशा लागते. पुढे अधिकाऱ्यांच्या समेत झालेल्या मीटिंगमध्ये हा प्रश्न फोल ठरला असा तो विषय असतो. आणि म्हणून तुम्ही नुसतं उत्तर देऊन आज समाधान करू नका. ही मीटिंग जी आहे ती फक्त समाधानासाठी नाही, ही कामासाठी आहे. आणि भविष्यातलं गंभीर संकट डोळ्यासमोर ठेवून आपण मुख्य तातडीने या विषयावर चर्चेला बसलो आहोत. 2 वेगवेगळे विषय आहेत, दोन एकत्र करू नका. त्या विषयांना तुम्ही त्या ठिकाणी प्रत्यक्ष जा, उपाययोजना शोधा. पाणी देता येत असेल तर त्यांच्या समन्वयाने आपल्याला ते पाणी पुढेपर्यंत मांडळपर्यंत कसं देता येईल, आणि जर तुम्हाला मांडळपर्यंत ते पाणी देता येत नसेल तर मांडळमधून तुम्ही पंपिंग करून पुढे किती पाणी देऊ शकता याच्यावरचा अभ्यास करा. हे त्याच्यावरचा पर्याय आलं लक्षात. आणि तो कन्स्ट्रक्शनचा विषय जो आहे, धुळे महानगरपालिकेतील सीसीटीव्ही कॅमेरे गेल्या 3 महिन्यापासून बंद अवस्थेत असल्याचा प्रकार समोर आलाय. सीसीटीव्ही कॅमेरेस बंद असल्याने मनपाची सुरक्षा व्यवस्था राम भरोसे आहे का, असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. सीसीटीव्ही कॅमेरेस बंद असल्याने भविष्यात मोठ्या घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे मनपा प्रशासनाने वेळेत कॅमेरे कारणे विनंत करून चुकीच्या गोष्टींना आळा घालण्याची देखील मागणी या निमित्ताने होत आहे. मनपातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्यानं काल दुपारच्या सुमारास मनपाच्या मुख्य टपाल विभागाची तोडफोड अज्ञाताकडून करण्यात आली. सीसीटीव्ही बंद असल्यानं आरोपीचा शोध घेता न आल्यानं मनपा प्रशासनावर आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्याची नामुष्की ओढवली जात आहे. याबाबत अतिरिक्त आयुक्तांना विचारणा केली असता येत्या महिनाभरात सीसीटीव्ही कॅमेरे चालू करण्याची प्रक्रिया पार पाडून सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे महिनाभर पुन्हा महापालिका प्रशासनाला सीसीटीव्ही कॅमेरे अभावी मनुष्यबळावरच मनपाची सुरक्षा पेलण्याची जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. एकाच व्यक्तीवर संपूर्ण मनपाच्या सुरक्षेची जबाबदारी असल्यानं खरंच मनपाची सुरक्षा होणार आहे का, असा प्रश्न अधोरेखित होत आहे. गेल्या 5 वर्षापूर्वी जुन्या मनपातून नवीन मनपात कारभार हलवण्यात आला, तेव्हा संपूर्ण मनपाची इमारत सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या देखरेखीखाली असल्यानं चुकीच्या गोष्टींना पाय बंद घालण्यासह अनेक महत्वाच्या बाबींना उलगडा करण्यात मनपा प्रशासनाला सोयीस्कर झाले होते. मात्र त्याच इमारतीतील कॅमेरे 3 महिन्यापासून बंद असल्याने मनपाच्या सुरक्षा व्यवस्थेला गालबोट लागण्याची शक्यता नाकारता येणार नाही. या सीसीटीव्ही कॅमेरा नसल्यानं अनेक घटना मनपा प्रशासनाच्या आवारात घडल्या होत्या. तर जुन्या मनपातील रेकॉर्ड रूम मध्ये पुरावे नष्ट करण्यासाठी मनपाची शाळा जाळल्याची देखील घटना 12 ते 15 वर्षापूर्वी घडली होती. या गंभीर घटनेतूनच मनपाने बोध घेऊन सत्ताधाऱ्यांसह मनपा प्रशासनाने तात्काळ मनपातील बंद पडलेली सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करून मनपाची सुरक्षा अबाधित ठेवावी एवढीच माफक अपेक्षा जनतेकडून व्यक्त केली जाते. प्रतिनिधी पवन मराठे, माझं महाराष्ट्र न्यूज, धुळे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची जी तंत्रज्ञान आहे गेल्या 10-15 वर्षातले त्याच्यापूर्वी सीसीटीव्ही कॅमेरा नसताना महापालिका चालत होती. एवढ्या 2-3 महिन्यामध्ये आता सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत, कारण मागचं जे निविदा आहे ती आपली पूर्ण होऊ शकलेली नाही आहे. तर आता आम्ही निविदा ती पूर्ण करून घेण्याचा नवीन ठेकेदाराला निविदा देण्याचा आमचं लवकरात लवकर कारवाई पूर्ण करणार आहोत. साधारणतः किती महिन्यात किंवा किती दिवसात होऊ शकेल?
निविद प्रक्रिया करून तिला वर्कआउट द्यायला किमान एक 21 दिवस तरी लागतील. महामार्ग पोलिसांतर्फे सोमवारी हेल्मेट जनजागृती करून महामार्गावर दुचाकीवर जाणाऱ्या चालकांना हेल्मेटचे फायदे सांगण्यात आले. तसेच काही दुचाकी स्वारांना एनजीओच्या माध्यमातून मोफत हेल्मेट सुद्धा वाटप करण्यात आले. धुळे हद्दीतील धुळे टॉल प्लाझ्मा इथे हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी पंकज खरे, चुनीलाल सेंदाने, टोल प्लाझाचे व्यवस्थापक जोशी आदी यावेळी उपस्थित होते. गेल्या काही वर्षात दुचाकीचे प्रमाण वाढलेले असून महामार्गावरून दुचाकीवर प्रवास करण्याची संख्या मोठ्या संख्येने वाढलेली आहे. मात्र अनेक दुचाकीस्वार हेल्मेट वापरत नाही. अपघात झाल्यास जीवितहानी होण्याची शक्यता असते. त्यामुळे दुचाकीस्वारांना प्रवास करताना हेल्मेटचा वापर करावा याबाबत महामार्ग पोलीस केंद्रातर्फे सोमवारी जनजागृती करण्यात आली. यावेळी पोलीस अधिकाऱ्याने दुचाकीस्वारांना हेल्मेट घातल्यानं काय फायदे होतात ते पटवून देत दुचाकीस्वारांना मोफत हेल्मेटचे वितरणही केले. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. आपलं देणं आहे या संकल्पनेतून आमचे वरिष्ठ अधिकारी वेळोवेळी कामकाज करीत असतात. सध्या नवीनच नियुक्ती झालेले आमचे वरिष्ठ अधिकारी जे पूर्ण महाराष्ट्र पोलीस विभाग वाहतूक विभागाचे मुख्य आहेत, श्री रवींद्र सिंगल साहेब, अप्पर पोलीस महासंचालक, यांच्या संकल्पनेतून तसेच माननीय पोलीस अधीक्षक परिक्षेत्र ठाणे विभाग महामार्ग पोलीस या दोघांच्या एकत्रित विचारातून संकल्पनेतून आजचा प्रोग्राम या ठिकाणी साकार होत आहे. तर पहिल्यांदा मित्रांनो, मी तुम्हाला सांगेल या प्रोग्रामचा प्रयोजन काय आहे, उद्दिष्ट काय आहे. महत्त्वाचा विषय आपण बॅनरवर लिहिलेलाच आहे, हेल्मेट. आपल्याला हेल्मेटची जनजागृती करायची. का जनजागृती करायची आहे? तर आपल्या या प्रोग्राममधून किंवा आपल्या कामातून, पोलीस विभागाच्या कामातून किंवा टोल प्लाझा येथे कार्यरत असलेले अधिकारी, अंमलदार, कर्मचारी यांच्या कामाच्या योगदानातून आपण एक जीव जरी वाचू शकलो, कुठेतरी आपण ते पुण्यकर्म मिळवणार आहोत ही आपल्यामध्ये एक सद्भावना निर्माण होईल. आणि आपण ही सद्भावना घेऊन पब्लिकमध्ये जाणार आहोत, कुठेतरी एक संदेश देण्याचा प्रयत्न करणार आहोत की आपण ज्यावेळेस महामार्गावर किंवा कोणत्याही मार्गावर वाहन घेऊन बाहेर निघतो, तर ती आपली एक वैयक्तिक जबाबदारी नसून ती आपली एक सामाजिक जबाबदारी आहे की आपण आपल्या स्वतःचं संरक्षण करणं आवश्यक आहे. का? तर टू व्हीलरवर जाणारी एक व्यक्ती पुणे एका परिवाराची सदस्य असते नसते, परंतु एक ती एक समाजाचा घटक असते. आज आपण बहुतेक वेळा बघतो की तरुण मुलं सर्रासपणे वेगाने गाड्या चालवतात, भरधाव वेगाने गाडी चालवतात, त्यामध्ये हेल्मेटसुद्धा घातलेले राहत नाही. आणि नाहक विद्यार्थ्यांचा, तरुणांचा, तरुण वर्गाचा जीव जात आहे, त्यांना प्राण गमवावे लागत आहे. तर हे आम्हाला नेहमी निदर्शनात येतं आणि एक प्रकारची ही आपली देशाची, महाराष्ट्राची, समाजाची हानीच आहे. म्हणून ही हानी आपल्याला कुठेतरी भरून काढायची आहे. त्यासाठी हा प्रयोग, ह्या कार्यक्रमाचं प्रयोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे. तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण मित्रांनो, विशेषतः हेल्मेट वाटपाचा कार्यक्रम आहे. ज्या लोकांना हेल्मेट मिळेल किंवा या प्रोग्राममध्ये जे लोक सामील झालेले आहेत त्यांच्याकडनं एक माफक अपेक्षा असेल की त्यांनी प्रत्येकाला आपल्या संपर्कात असलेल्या 5 लोकांना प्रेरित करायचं आहे की मी गाडी चालवताना कोणत्याही ठिकाणी विदाउट हेल्मेट गाडी चालवणार नाही. तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला मी जोशी सर तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले मॅनेजर साहेब कैलास जोशी साहेब, त्यानंतर किसन सिंग शर्मा साहेब, उपेंद्र चव्हाण सर यांचे हार्दिक स्वागत करतो. आणि कार्यक्रमाबद्दल कैलास जोशी सर यांनी 2 शब्द बोलावे यासाठी त्यांना विनंती करतो. धुळे शहरातील वळजाय रोड हबीबी शाळेमागे असलेला गोबीरगंजमध्ये राहणाऱ्या डॉक्टर सुमय्या अब्रार हुसेन अन्सारी यांच्या राहत्या घराच्या पहिल्या मजल्यावरील त्यांच्या मालकीचे जिन्नीरा क्लिनिककडे बंद दरवाजाची कुलूप तोडून अनाथ चोरट्याने आत प्रवेश केला. क्लिनिकमधील टेबलाच्या ड्रॉअरमध्ये ठेवलेले 6,000 रोकड, 10,000 रुपये वजनाची 2.5 ग्रॅम कानातील रिंग, 4,000 रुपये किमतीचे 1 ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी असा 19,000 रुपयांचा मुद्देमाल अनाथ चोरट्यांनी चोरून नेला. या प्रकरणी डॉक्टर सुमय्या अन्सारी यांनी 40 रोड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अन्याय चोरट्यांविरुद्ध भादवी कलम
454 457 380 अनव्य गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढे तपास चाळीसगाव पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी करत आहे. प्रतिनिधी पवन मराठे, माझं महाराष्ट्र न्यूज, धुळे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांपेक्षा त्यांच्या सासराने चालवली सभा. कोणतेही पदसिद्ध सदस्य पदाधिकारी नसताना अरविंद जाधव व्यासपीठावर विराजमान. मनपाचा तिसरा टोळाच बंद, सुरक्षा व्यवस्था राम भरोसे. गेल्या 3 महिन्यापासून सीसीटीव्ही कॅमेरा बंद अवस्थेत. वाहतूक पोलिसांनी केली हेल्मेट बाबत जनजागृती. कबीरगंज परिसरात घरफोडी अन्याय चोरट्या विरोधात गुन्हा दाखल.